ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्र मंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कृष्णा नदीची पाणी पातळी रात्रभर स्थिर, कोयनेचा विसर्ग वाढणार। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णमाईला पूर आला आहे। आमणापूर येथे पाणी पातळी रात्रभर 29 फुटांवर स्थिर आहे। भिलवडी पुलावर वाहतूक सुरळीत सुरू आहे। आमणापूर अंकलखोप पूल तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहे। गेले 10 दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली। बुर्लीवतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ले आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे। भिलवडीची पाणी पातळी गेल्या 24 तासात 43.8 वरून घटून आज 42.1 फुटांवर आली आहे। गेले 12 दिवसांपासून नागटाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे, यामुळे वाहतूक ठप्प आहे। औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस याप्रमाणे: कोयना 96 मिलीमीटर, नवजा 131 मिलीमीटर, महाबळेश्वर 135 मिलीमीटर। धरणातील पाणीसाठा 86.63 TMC म्हणजेच 82.31% पोहोचला आहे। कोयना धरणात सध्या 52,834 क्युसेक्स आवक आहे, तर कोयना धरण सांडव्यावरून रविवारी दुपारी 12 पासून 10,000 क्युसेक्सने विसर्ग वाढवून 40,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। धरण पायथा विद्युतग्रहामधील 2,100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 42,100 क्युसेक्स सुरू आहे। हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी रविवारी रेड अलर्ट दिल्याने आज सकाळी 9 वाजल्यापासून कोयना धरणाचा विसर्ग आणखी 10,000 क्युसेकडे वाढवण्यात येणार आहे। इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास 54,000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे। अलमट्टी धरणात 3,41,000 क्युसेक्स पाण्याची आवक आहे। अलमट्टी धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग 3,00,000 क्युसेक्स ठेवला आहे। पुढील पर्यायमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे।